नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सतीश लक्ष्मण रासकर, मुक्काम पोस्ट मरियाचीवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आज महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे. खरीप हंगामातील या बीज सोयाबीन या पिका बियाण्यांच्या बीज प्रक्रियेसाठी कशा प्रकारे कृती करावायची याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचं बायोला हे उर्वरक आहे, खत आहे, आणि प्रति एक किलो सोयाबीन बियाण्यासाठी आपण हे 25 ml घेणार आहोत. या ठिकाणी गोणपाटावरती किंवा ताडपत्रीवरती अशा प्रकारे एक किलो सोयाबीनचं बियाणं घ्यायचं आणि ते असं अशा प्रकारे पसरून ठेवल्यानंतर या RCF बायोला या उर्वरकाचे 25 ml अशा प्रकारे याच्यामध्ये ओतून घ्यायचे आणि याच्यावरती हे सगळं अशा प्रकारे पसरायचं. हे पसरल्यानंतर आपण याच्यावरती प्रक्रिया करताना प्रामुख्यानं सोयाबीनचा बीज कोट बियाण्याचा कोट जो असतो किंवा बियाण्याचं जे आवरण असतं ते अतिशय नाजूक असतं, त्यामुळं ते हाताळताना अतिशय काळजीपूर्वक हाताळावं लागतं. त्यामुळं हळुवारपणे अशा प्रकारे आपण ते उर्वरक या बियाण्यामध्ये मिसळून घ्यायचं. ते जास्त हाताळलं तर त्याचा सीडकोट जो असतो किंवा बियाण्याचं आवरण जे असतं ते पातळ असल्यामुळं ते ब्रेक होण्याची शक्यता असते, त्यामुळं नाजूक हळुवारपणे असं हे पसरून घ्यायचं. आणि जेव्हा आपल्याला पेरायचं असेल किंवा लागवड करायची असेल 2 तास पूर्वी आपण अशा प्रकारची प्रक्रिया करून ते सावलीत सुकून याचं टोकन पद्धतीनं किंवा पेरणी पद्धतीनं आपण अशा प्रकारे हे पीक करू शकतो. गेली 5-6 वर्ष हे पीक मी या पद्धतीनं करतोय. RCFचं हे जे बायोल आहे हे वापरल्यामुळं याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. उवन क्षमतेमध्ये खूप चांगल्या प्रकारचा वाढ त्याच्यामध्ये दिसून येते. 96-97% सोयाबीनचं बियाणं याच्यामुळं उगवतंय आणि उगवण क्षमतेमध्ये निश्चितपणे वाढ होते. धन्यवाद.